नमस्कार श्रोतेहो, मी वैद्य विश्वास गाडगे, नाडी चिकित्सा आणि आपलं आरोग्य या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करत आहे. या कार्यक्रमात नेहमीच आपण वेगवेगळे व्याधी त्याच्या अनुषंगाने आधुनिक शास्त्रामध्ये काय मत वर्णन केलं जातं, आयुर्वेदीय नाडी परीक्षेनुसार काय जाणवतं, त्यासाठी कोणते घरगुती उपाय आणि कोणते आयुर्वेदिक औषध उपचार आपण करू शकतो याच्याविषयी आपण जाणून घेत असतो. तर सध्याला अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे तरुण वर्गातल्या स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा आणि वयोवृद्ध व्यक्तींमध्ये सुद्धा जाणवणारी एक तक्रार आपल्याला फार प्रकर्षाने दिसते, ती म्हणजे गुडघेदुखी. या गुडघेदुखीविषयी मी बोलणार आहे की आपण बघताय की बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला वृद्ध व्यक्तींमध्ये एक गोष्ट दिसते की गुडघे दुखत आहेत बरेच दिवस आणि डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करा म्हणून. पण काही कारणास्तव त्यांना ऑपरेशन करताना अडचण येते, काही वेळेस आर्थिकदृष्ट्या काही वेळेस शारीरिकदृष्ट्या त्यांना ऑपरेशन करताना अडचण येत असते, किंवा काही व्यक्तींचं मत असतं की ऑपरेशन करायचं नाही आहे. तर मग अशा वेळेस आयुर्वेदीय औषध उपचार त्यांना त्यांच्या या सर्जरीसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी पर्यायी ठरू शकतात का, याच्याविषयी आपण आज खरं तर जाणून घेणार आहोत. तर गुडघेदुखी आजचा जो काही मी विषय मांडतोय तो त्याला त्यामध्ये प्रामुख्याने मी सांध्यांची झीज झाल्यामुळे जी गुडघेदुखी उत्पन्न होते त्याच्याविषयी सांगतोय. आधुनिक शास्त्रानुसार याला ऑस्टिओआर्थ्रायटिस म्हणतात, गुडघ्याचा संधिवात किंवा ऑस्टिओआर्थ्रायटिस ऑफ नी जॉईंट असं आपण याला म्हणतो. हा प्रामुख्याने वेअर अँड टेअरशी रिलेटेड उत्पन्न होणारे गुडघेदुखी असं याला सामान्य भाषेत सांगितलं जातं, ज्याच्यामध्ये वयोमानानुसार किंवा काही कारणास्तव गुडघ्यांवर अतिरिक्त ताण पडल्यामुळे गुडघ्यातील खुरच्या झिजते, त्यातील वंगण कमी होतो आणि गुडघेदुखी प्रामुख्याने सुरू होते. बहुतांश वेळेस याला काही बेसिक औषधोपचार केले जातात, काही व्यायाम सुचवले जातात, बाह्य स्वरूपात काही क्रीम्स किंवा लेप लावला जातो, पण त्यांनी पण मदत नाही झाली तर डायरेक्टली शस्त्रक्रिया सुचवली जाते. तर याच्यासाठीच आपण विचार करतो की याला शस्त्रक्रियेला पर्याय आयुर्वेदिक औषध उपचार आपण पर्याय म्हणून बघू शकतो का. तर डेफिनेटली आपण शस्त्रक्रियेला पर्याय म्हणून आयुर्वेदिक औषध उपचारांचा विचार करू शकतो, पण त्यासाठी थोडासा आजाराचा आपण एक आढावा घेणं गरजेचं आहे. तर मी जो आज आजार मानतोय त्याला ऑस्टिओआर्थ्रायटिस म्हणतात. याच्यामध्ये प्रामुख्याने गुडघ्याच्या दोन हाडांमध्ये जी खुरच्या असते किंवा वंगण असतं त्याची झीज झालेली असते, ज्याच्यामुळे गुडघ्याच्या दोन हाडातील अंतर कमी झालेलं असतं, ज्याला एक्सरेमध्ये जॉईंट स्पेस रिडक्शन म्हटलं जातं. आणि अर्थातच याच्यामुळे गुडघ्याच्या हालचालीला अनेक अडचणी उत्पन्न होतात. तुमच्या मुवमेंट्सला किंवा मोबिलिटीला किंवा गुडघ्याच्या हालचालीला भरपूर मर्यादा उत्पन्न झालेल्या असतात. प्रामुख्याने या व्यक्तींना बसून उठताना किंवा काही वेळेस बसताना देखील गुडघे दुखू लागतात. प्रामुख्याने मांडी घालून बसता येत नाही, कारण मांडी घालताना गुडघे पूर्णपणे दोमडत असतात. त्या जर तुमच्या दोन हाडातील अंतर कमी झाले किंवा सांध्यातील अंतर कमी झाले तर गुडघे दुमडताना तुम्हाला त्रास अर्थातच होणारच आहे. त्याचबरोबर विशेषतः जिने उतरताना आणि चढताना देखील गुडघे अतिरिक्त प्रमाणात दुखू लागतात. काही व्यक्तींना जास्ती वेळ उभं राहिल्यानंतर, अधिक वेळ चालल्यानंतर गुडघे दुखायला लागतात. थोडंसं कमी उंचीच्या आसनांवर बसताना देखील त्रास होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल सोफ्यावर बसताना त्रास होतो किंवा सोफ्यावरून उठताना आपण गुडघ्यांवर ताण देतो, त्यामुळे सुद्धा गुडघेदुखी अतिरिक्त प्रमाणात त्या व्यक्तीनं जाणवते. काही व्यक्तींना याच्याबरोबरच गुडघ्यामध्ये कटकट आवाज आल्याची भावना होत असते, काही व्यक्तींमध्ये गुडघ्यांना सूज देखील येते. आणि विशेष करून जेव्हा आजार गंभीर स्वरूपात वाढू लागतो किंवा गंभीर त्याला स्वरूप येतं तेव्हा गुडघ्याची हालचाल पूर्णपणे कमी होते, त्याला गुडघे ची दोन हाडं एकमेकांना चिकटल्यामुळे गुडघे अजिबात हालचाल करेन असे होतात आणि मग शेवटी आपल्याला ऑपरेशनचा पर्याय विचारात घ्यावा लागतो. पण मग या ठिकाणी आयुर्वेदिक औषधोपचार याच्यासाठी कोणत्या प्रकारे उपयोगी पडू शकतात याच्याविषयी आपण समजून घेणारच आहोत. मी आत्ता जे काही सांगितलं तुम्हाला की गुडघ्यातील वंगण कमी झालं आहे, गुडघ्याच्या दोन हाडातील अंतर कमी झालेलं आहे किंवा गुडघ्याची हालचाल करण्याची क्षमता कमी झाली, हे पूर्णपणे आयुर्वेदिक आधुनिक विचार आहे. आयुर्वेदिक औषध शास्त्रानुसार जर आपण गुडघेदुखीचा विचार केला तर याला प्रामुख्याने आपण वातविकार म्हणू. वातदोष जेव्हा शरीरात वाढलेला असतो तेव्हा वाताचा प्रामुख्याने गुडघे या सांध्यावर परिणाम होतो. आयुर्वेदानुसार वाताचं प्रमुख स्थान सांधे आहेत, त्यामुळे गुडघे सांध्यांशी निगडीत कोणताही आजार विचारात घेताना प्रथमतः आपण वातदोषाचा विचार करतो. अर्थातच दुसरं अजून एक तत्व आयुर्वेदामध्ये मांडलेलं आहे की जेव्हा जेव्हा वातवृद्धी होते तेव्हा तेव्हा अस्थिधातू क्षय होतो. म्हणजेच जेव्हा तुमच्या शरीरातील वातदोष वाढतो तेव्हा हाडांची झीज होते, हाडांना ठिसूळपणा येतो, हाडांना पोकळी निर्माण होते आणि मग प्रामुख्याने त्याचा परिणाम तुमच्या गुडघ्यांवर काही वेळेस कमरेवर झालेला दिसून येतो.
त्यामुळे गुडघेदुखीचा विचार करताना प्रामुख्याने आपण या ठिकाणी वातवृद्धी झाल्यामुळे अस्थिधातुक्षय अशा प्रकारेच या ठिकाणी विचार करून ट्रीटमेंट पार्ट निश्चित करत असतो. या ठिकाणी त्यातील स्नेहभाव कमी झाल्यामुळे देखील गुडघ्याची हालचाल मंदावलेली असते, तिथे रुक्षत्व निर्माण झालेलं असतं आणि त्यामुळे वेदना देखील उत्पन्न होत असतात. तर कुठूनही आपण विचार केला तर प्रामुख्याने वातदोषाचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही व्यक्तींमध्ये पूर्वीपासून पित्तदोषाशी निगडीत उष्णता बराच काळ संचित झाल्यामुळे सुद्धा त्याचा अस्थिधातूवर परिणाम झालेला आढळून येतो. त्यामुळे हाडातील कॅल्शियम कमी झालेलं दिसून येतं, हाडांना ठिसूळपणा आलेला दिसून येतो. काही वेळेस कफदोष वाढलेला असेल त्यामुळे सुद्धा वाताच्या हालचालीला अडथळा उत्पन्न होतो. हा वातदोष गुडघ्याच्या ठिकाणी संचित झाल्यामुळे गुडघ्यांना अवघडलेपणा प्रामुख्याने जाणून येतो, गुडघ्यांना सूज येते आणि गुडघे दुखू लागतात. त्यामुळे एका दृष्टीने गुडघेदुखीची ट्रीटमेंट निश्चित करताना आयुर्वेदानुसार वातपित्त कफ या त्रयदोषांचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आयुर्विश्व हेल्थकेअरमध्ये नाडी परीक्षेद्वारे आम्ही जेव्हा गुडघेदुखीचे पेशंट ट्रीट करतो तेव्हा प्रामुख्याने नाडी परीक्षेद्वारे या रुग्णांमध्ये कोणते दोष वाढलेले आहेत या दोषांना समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट पार्ट खरं तर ठरवत असतो. बऱ्याचदा या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत वातवृद्धी झाल्यामुळे अस्थिधातू क्षय होणं किंवा दौर्बल्य निर्माण होणं यासारखं लक्षण दिसतं, त्यानुसार ट्रीटमेंट केली जाते. काही वेळेस त्या व्यक्तींच्या बाबतीत पूर्वीपासून पित्ताची उष्णता संचित आहे आणि त्याचबरोबर वातदोष वाढला आहे आणि त्याच्या परिणामस्वरूप गुडघेदुखी उत्पन्न आले, त्यानुसार सुद्धा ट्रीटमेंट पार्ट ठरवला जातो. सॉरी, याचबरोबर पचनसंस्थेतील बिघाडांमुळे सुद्धा गुडघेदुखी उत्पन्न होत असते. तर त्या ठिकाणी दोषपाचक किंवा पचनाला चालना देणारी औषधांचा विचार करावा लागतो. त्यामुळे एका दृष्टीने जर पाहिलं तर नाडी परीक्षा ही एक दिशादर्शक ठरते, कोणत्या प्रकारची चिकित्सा कोणत्या रुग्णाला करावी हे आपल्याला नाडी परीक्षेद्वारे समजून येतं. आता जर बघायला गेलात तर गुडघेदुखीमध्ये प्रामुख्याने वेदना हे प्रमुख लक्षण असतं आणि दुसरं म्हणजे हालचालीमध्ये आलेली मर्यादा किंवा हालचालीला झालेला अडथळा, या दोन गोष्टी उत्पन्न झालेल्या असतात. त्यातला वेदनेचा जर विचार केला तर वेदना आयुर्वेदानुसार ही वातदोषामुळे आहे, त्यामुळे जसा वातदोषाचं शमन होईल तसं तुमची वेदना देखील कमी होईल. या दृष्टीनेच खरं तर औषधांचा विचार केला जातो. वैराज आधुनिक शास्त्रामध्ये प्रामुख्याने पेन किलर्स दिल्या जातात, ज्याच्यामुळे काय होतं की तुम्ही आज गोळी घेतली की आजच्या दिवस तुम्हाला गुडघेदुखी अजिबात जाणवत नाही, वेदना पूर्णपणे नाहीशा झालेल्या जाणवतात, पण त्या गोळीचा जेव्हा शरीरावरील परिणाम कमी होतो तेव्हा पुन्हा एकदा गुडघेदुखी उत्पन्न होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी झालेली झीज भरून येण्यासाठी बऱ्याचदा कॅल्शियम व्हिटॅमिन डी सारख्या गोळ्या दिल्या जातात, पण त्या कृत्रिमरित्या तयार केल्या गेलेल्या असल्यामुळे त्याचं पूर्णतः शोषण होत नाही किंवा कुठेही त्याचं गुडघ्याला पोषण होण्यासाठी 100% मदत होत नाही. वेरॅज आधुनिक आयुर्वेदीय शास्त्रामध्ये जे आम्ही औषधं वापरतो ती अस्थिपोषक आहेत, ती नैसर्गिकरित्या उत्पन्न झालेली किंवा निर्माण केलेली औषधी असल्यामुळे त्याचं शोषण पूर्णतः व्हायला मदत होते, गुडघ्यांना बळकटी यायला मदत होते. या ठिकाणी आयुष हेल्थकेअरमध्ये गुडघेदुखीची चिकित्सा करत असताना प्रामुख्याने सर्वप्रथम वातशमन करण्यासाठी औषधं दिली जातात, ज्याच्यामध्ये काही वातशमन करणारी औषधं जी मी पुढे सांगणारच आहे त्याचा विचार केला जातोच, पण त्याचबरोबर अस्थिपोषक औषधींचा देखील विचार केला जातो. आणि याचा जेव्हा आपण दुहेरी वापर करतो, एकीकडे वातशमन करणारी औषधं आणि दुसरीकडे हाडांना बळकटी देणारी औषधं, तेव्हा निश्चितच तुमची गुडघेदुखी कमी व्हायला मदत होते, प्रसंगी तुमची शस्त्रक्रिया टाळण्यासाठी सुद्धा मदत होते. पण अर्थातच याच्यासाठी तरतम भावाने विचार करणं गरजेचं आहे. जर गुडघ्याच्या संदर्भात खूप प्रमाणात झीज झालेली असेल, गुडघ्यांमध्ये कोणत्याही प्रकारे जॉईंट स्पेस राहिलेली नसेल, तर त्या ठिकाणी शस्त्रक्रिया टाळणं कदाचित थोडं अवघड जाऊ शकतं, पण नित्य नियमाने जर प्रयत्न केला तर निश्चितच तुमची गुडघेदुखी कुठेतरी विना पेनकिलर घेता कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. तर मी बेसिक तुम्हाला माहिती दिली आहे, त्याचबरोबर आता थोडंसं मी औषध उपचारांविषयी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण घरगुती उपायांकडे येऊयात. घरगुती उपायांमध्ये एक लक्षात घ्या की नियमित स्नेहन हे तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे. याच्यामध्ये विशेषतः तिळतेलाने गुडघ्याला नियमित रात्री झोपताना जर तुम्ही मालिश केली तर गुडघ्याच्या ठिकाणी स्नेह निर्माण झालेला वातवृद्धी कमी व्हायला मदत होते, तेथील हाडांना आणि स्नायूंना बळकटी येण्यासाठी मदत होते, कुठेतरी गुडघ्यामध्ये स्नेहभाव किंवा एक वंगण निर्मिती होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर गुडघ्याशी निगडीत स्नायूंना देखील बळकटी येत असते. दुसरीकडे तुम्ही जर गुडघ्या खूप प्रमाणात दुखतात तर तेलाने मालिश केल्यानंतर थोडं त्याला गरम कापडाने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेका, त्याने देखील तुम्हाला भरपूर मदत होऊ शकेल.
गुडघेदुखीसाठी आता मी ज्या प्रकारे बाह्य उपचार सांगितला तर इंटरनली आपण घरगुती काय उपाय करू शकतो, तर जे अस्थिपोषक आहार्य घटक आहेत त्यांचा वापर तुम्ही निश्चित करा. त्यामध्ये सर्वप्रथम मी उल्लेख करेन दुधाचा. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असल्यामुळे तुम्ही जर दुधाचं नियमित सेवन केलं तर त्याने सुद्धा तुमच्या हाडांना बळकटी यायला मदत होणार आहे. दुसरीकडे नियमित भिजवलेले बदाम खा. बदामामध्ये सुद्धा प्रोटीन्स भरपूर आहेत, अस्थिपोषक आहे, त्याचा वापर आपल्याला होईल. डिंक हा अस्थिपोषक असल्यामुळे सुद्धा डिंक पावडर तुम्ही दुधाबरोबर जर घेतली साधारणतः अगदी 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅमपर्यंत त्याने सुद्धा तुम्हाला मदत होईल. दुधाबरोबर तुम्ही खारीक पावडर घ्या, त्याने सुद्धा तुमच्या हाडांना बळकटी यायला मदत होणार आहे. भिजवलेले बदाम, खारीक पावडर, दूध याचा नियमित सेवन करा. जर गुडघे या पावसाळी दिवसात जर दुखत असतील तर रात्री झोपताना साधारणतः 1/4 चमचा सुंठ पावडर तुपाबरोबर रात्री झोपताना घेतली तर वातशमन होण्यासाठी मदत होईल, गुडघेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकेल. निरगुडीचं झाड आपल्या आसपास असेल तर निरगुडीचा पाला तुम्ही थोडासा पाण्यामध्ये शिजवून त्याचा लेप तुम्ही जर गुडघ्यावर लावला तर त्याने सुद्धा गुडघेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकेल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आहारामध्ये इतरही काही घटकांचा वापर करू शकता, ज्याच्यामध्ये गव्हाची खीर आहे किंवा फळांपैकी केळं आहे किंवा पेरू आहेत यांचा वापर तुम्ही करा. त्यांनी त्यातून कॅल्शियम भरपूर मिळेल आणि हाडांना बळकटी यायला मदत होऊ शकेल. गुडघ्याचे काही व्यायाम देखील आपण जर नियमित केले ज्याच्यामध्ये गुडघ्यांना थोडासा ताण दिला जातो त्यामुळे सुद्धा गुडघेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळे एकीकडे आहार्य घटक, काही औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि तिसरं म्हणजे व्यायाम याचा जर आपण अवलंब केला तर गुडघेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकणार आहे. ऑपरेशनपर्यंत जी जाण्याची वेळ चढण्यासाठी देखील मदत होऊ शकणार आहे. आता पुढचा पार्ट जो आपण वर्णन करतो तो म्हणजे आयुर्वेदीय औषधोपचार. आयुर्वेदीय औषधोपचारांमध्ये मी प्रामुख्याने उल्लेख करेन पहिल्यांदा तो म्हणजे महारासनदी काढा. महारासनदी काढा हा कोणत्याही वातविकारांवर उपयोगी पडणार आहे. त्यामुळे गुडघेदुखीच्या संदर्भात मी नेहमीच महारासनदी काढायचा सल्ला देत असतो. महारासनदी काढा 2-2 चमचे सकाळ संध्याकाळी जर तुम्ही घेतलात तर गुडघेदुखीसाठी आणि वातशमनासाठी उपयोगी पडेल. गुडघ्यांना बळकटी येण्यासाठी अस्थिपोषक औषधांमध्ये अश्वगंधा चूर्ण हे प्रामुख्याने वापरलं जातं. अश्वगंधा चूर्ण, शतावरी चूर्ण आणि अर्जुन साल चूर्ण यांचं जर नियमित सेवन आपण दुधाबरोबर जर केलं, सर्व या तिन्ही औषधांचं समप्रमाणात तुम्ही मिश्रण करून ठेवा आणि 1 चमचाभर सकाळ संध्याकाळ तुम्ही दुधाबरोबर जर सेवन केलं तर तुमच्या हाडांना बळकटी यायला मदत होऊ शकेल. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानामध्ये लाक्षादी गुगुळ ही औषधी सहजपणे उपलब्ध होते. ही गोळी तुम्ही सकाळ दुपार रात्री 1-2 महिने जर नियमित घेतली तर तुमच्या हाडांना बळकटी येऊन गुडघेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकणार आहे. काही वेळेस जुनाट संधिवात असलेल्या रुग्णांना गुडघेदुखी लवकर उत्पन्न होते. अगदी अलीकडच्या 35-40 मध्ये सुद्धा त्यांच्या गुडघ्यांची जीत झालेली आहे, ऑस्टिओआर्थ्रायटिस झालेलं आहे असं त्यांच्या बाबतीत काही काही वेळेस अनुभव येतो. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही महारासनदी काढ्याबरोबर महायोगराज गुगुळ, कांचनार गुगुळ यांसारखी निर्गुंडी घनवटी यांसारख्या वनस्पती औषधींचा विचार करू शकता. यांनी सुद्धा तुमची गुडघेदुखी कमी व्हायला मदत होईल, संधी विकार कमी व्हायला मदत होऊ शकेल. गुडघ्यांना चोळताना तुम्ही शतावरी तेल किंवा महानारायण तेल याचा वापर नियमित करा. त्यांनी तुमच्या हाडांना आणि स्नायूंना बळकटी यायला मदत होणार आहे. गुडघ्याला चोळण्यासाठी बाह्य उपचारार्थ तुम्ही सहचारादी तेलाचा वापर पण नियमित करू शकता. त्याने सुद्धा गुडघेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला जर पूर्वीपासून मलावष्टंभ उत्पन्न झालेला असेल आणि त्यामुळे सुद्धा वातवृद्धी होऊन गुडघेदुखी होत असेल तर नियमित एरंड तेलाचं सेवन करा. एरंड तेल हे एकीकडे मलावष्टंभ दूर करतंच पण त्याचबरोबर वातशमन करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं, ज्याच्यामुळे गुडघ्यांच्या ठिकाणी वंदन उत्पन्न होण्यासाठी मदत होऊ शकते. मला वाटते की मी गुडघेदुखी जी उत्पन्न होते बऱ्याचशा व्यक्तींमध्ये त्याच्याविषयी म्हणजे ऑस्टिओआर्थ्रायटिस विषयी दिलेली माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल. आपल्या आयुष्यामध्ये गुडघेदुखी कमी राहावी किंवा कुठेही शस्त्रक्रियेची गरज पडू नये याच्यासाठी आवश्यक काळजी तुम्हाला घेता येईल. आजचाही दिलेली माहिती आवडली असेल तर आमचा हा व्हिडिओ लाईक करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत, तुमचे मित्रवर्ग किंवा तुमचे नातेवाईक यांच्यापर्यंत आमच्या आयुर्विश्व हेल्थ केअर या व्हिडिओ चॅनलविषयीची माहिती द्या, जेणेकरून हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. मी व्हिडिओच्या शेवटी नेहमीच आवाहन करतो की आपल्याला आपल्या आरोग्यविषयक काही तक्रारी असतील तर त्याच्याविषयी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला प्रश्न विचारू शकता. त्याविषयीचं एक समर्पक उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर आपल्याला कुठल्या नवीन विषयांवर काही आरोग्यविषयक
काही चर्चा अपेक्षित असेल तर त्याविषयी देखील मला सल्ला देण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून ते विषय आपण नवीन नवीन आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणूयात आणि त्यातून अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवूयात. नवीन विषय घेऊन आपल्या भेटीस पुन्हा येणार आहे. तोपर्यंत नमस्कार.